चैतांच्या घरी तसेही फार कमीच पाहुणे येतात. यावेळी आलेल्या पाहुण्याने असे काय गुण दाखवले की चैतनच्या रागाचा पारा एकदम वर गेला. त्याच्या सर्वात प्रिय जवळच्या गगन या मित्राशी तर याचा काही संबंध नाही ना. राजस्थान मधल्या एका दुर्गम खेड्यातल्या छोट्या मुलाची आणि जवळजवळ नामशेष होऊ घातलेल्या एका पक्षाच्या आयुष्यातल्या उल्थापालथीची ही सुरस कहाणी. ओरिजिनली इंग्लिश मध्ये ही गोष्ट आहे, द माल्ढोक इन द डेझर्ट. लेखिका जयंती मनोकरण आणि चित्रसुद्धा त्यांनीच काढली आहेत, जयंती मनोकरण यांनी. आणि या गोष्टीचा मराठीमध्ये अनुवाद केला आहे संतोष शिंत्रे यांनी. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. मेंढपाळाच्या बांबूपासून तयार केलेल्या पाव्याचे सूर विरत चाललेत. पावलांमुळे उडणाऱ्या धुळीतच सगळी मेंढरं एकमेकांना घासत ढुशा देत आणि सतत बे बे असा आवाज काढत संध्याकाळच्या वेळी घरी चालली आहेत. एक अनोखा मेंढपाळ मेंढ्यांच्या त्या कळपाची राखण करताना दिसतोय. आपले शहामृगासारखे पाय त्या मेंढ्यांना टोचून ढोसून आणि दिशा दाखवून कळप एका रेषेत ठेवण्यासाठी वापरतोय तो. आणि हे करीत असताना त्याच्या तीन खुरांच्या पावलांचे ठसे आपसुकच वाळवंटातल्या रेतीत उमटत चाललेत. हा आहे गगन नावाचा माळढोक पक्षी. इंग्रजीत त्याला ग्रेट इंडियन बस्टार्ड असं नाव आहे. अगदी अनाथ अवस्थेतलं हे छोटं पिल्लू चैतन नावाच्या एका लहान मुलाला सापडलं. त्याने गगनला मोठं तर केलंच, पण त्याच्या जोडीने मेंढ्यांचा हा कळप राखायलाही शिकवलं. आपल्या गगनचा मित्र चैतन आपला नड कमरेच्या एका बाजूला खोवतो. आपली खास मेंढपाळाची काठी हवेत उडवून तो स्वतःच्या खांद्यावर घेतो. तिचा तोल राखण्यासाठी आपले दमलेले हात काठीवर टेकवतो. राजस्थानच्या निर्दयी आग ओकणाऱ्या सूर्यापासून संरक्षण करायला त्याचं भलं मोठं शफोसुद्धा अपुरंच पडतंय. त्याचा अतिशय दमलेला एक पाय झिजलेल्या चढावामध्ये गरम वाळूने चांगलाच भाजून निघालाय आणि दुसरा तर चक्क कृत्रिम पायच आहे. जयपूर फूट म्हणतात ना तसा. नड या शब्दाचा अर्थ एक जस सांगावासा वाटतो. वाळवंटात उगवणाऱ्या बांबूपासून तयार केलेला पावा किंवा बासरी त्याला नड असं म्हटलंय. हा जयपूर फूट म्हणजे खोटा पाय लावून चैतन उकिडवा बसू शकतो, पळू शकतो, झाडांवर चढू शकतो. खेड्यातल्या इतर कोणत्याही मुला इतकाच तो चपळ आहे. खरंच माझे काको आणि काकी आहेत ही देवाची कृपाच आहे, चैतनच्या मनात आलं. मला पोलिओ झाला आणि माझ्या घरच्यांनी मला नाकारलं, पण काको आणि काकींनी मला लळा लावला, पोटच्या मुलासारखी माया केली आणि हा जयपूर फूटही दिला, त्याच्या मनात विचार आला. काको म्हणजेच त्याचे काका. मेंढर एकदा त्यांच्या वाडग्यात बंदिस्त झाली तसा चैतन खेजडीच्या जुनाट वृक्षाखालच्या आपल्या झोपडीकडे वळला. काकीच्या हातच्या स्वयंपाकाचा मोठा स्वादिष्ट वास येत होता, त्यामुळे त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. अरे, पण कोणीतरी नवाच पाहुणा काकोंबरोबर जेवताना त्याला दिसला. चैतन थोडा अडखळला. चैतन, अरे ये ये, काकोने हाताने खूण करून हसत हसत त्याला बोलावून घेतलं. आपल्या पाहुण्यांना तर भेट. नमस्ते साहेब, चैतनने त्याला नमस्कार केला खरा, पण त्याच्या मनात अनेक विचारांनी गर्दी केली होती. आणि हे काय, नाक सापांना भुलवून त्यांचे खेळ करणारा गारुडी दिसतोय हा. चैतनची तिरकी नजर त्याच्या पुंगीवर आणि बाजूला ठेवलेल्या आडव्या टोपलीवर गेली. बापरे, याच्याकडे असलेला नाग माझ्यावर झेप तर घेणार नाही ना. हा आमचा एकुलता एक छोकरा, आमचा मुलगा, चैतनच्या गळ्याभोवती हात टाकत काको म्हणाले. गारुडी आपला आपले खाण्याचे हात चाटण्यामध्येच मग्न, त्याने काय फारसं लक्षही नाही दिलं. गारुड्याने हात धुतले आणि आपलं लाल रंगाचं पागोट डोक्यावर चढवलं. त्याचे रक्त उतरलेले लाल भडक डोळे आता झोपडी बाहेर किडे टिपणाऱ्या माळढोकावर खेळले होते.
वाडगो याचा अर्थ असा होतो की संध्याकाळपासून सकाळपर्यंत मेंढरं जिथे कोंडली जातात ती जागा, गाई म्हशींचा गोठा किंवा घोड्यांचा तबेला तसा मेंढरांचा वाडगो. त्यानंतर पुंगी, पुंगी म्हणजे भोपळ्यापासून बनवलेले एक वाद्य आहे जे गारुडी लोक वाजवतात. वा, जेवण तर मोठं चवदार झकास झालं, पुढच्या वेळी या पक्षाच्या मांसाची मेजवानी करू. त्याचा दुष्टपणा बोलतानाही जाणवला आणि त्याचे घाणेरडे पिवळे दात दिसले. नाही, चैतन बरसला. हा हा ठीक आहे, अच्छा निघतो मी, टोपली आणि पुंगी उचलत गारुडी म्हणाला. माझ्या माळढोकला हातही लावायचा नाहीये. खुल्या वाळवंटात त्याच्या मागे धावत जाऊन चैतन मोठ्यांदा ओरडला. ओहो, तू मला आव्हान देतोयस? आपल्या अस्ताव्यस्त मिशा आणि वेड्या वाकड्या दुष्ट नाका खालून चैतनकडे पाहत गारुडी फुत्कारला. आता त्याने आपली पुंगी वाजवण्यासाठी ओठांपाशी नेली. चैतनचा थरकाप झाला. जड शीळ थंड भीतीची एक लहर त्याच्या धडधडत्या काळजापर्यंत पोहोचली. हरणाच्या चपळाईने त्यानेही आपला नड पावा काढला खुणेची शीळ वाजवण्यासाठी. घरांच्या छपरांवरून आणि खेजडीच्या झाडांवरून उडण्यासाठी गगन सावकाश पंख फडफडवतो. इतका अवजड पक्षी उडताना पाहणं हे अपूर्व दृश्य असतं. काही मिनिटातच तो क्षितिजावरच्या वाळूच्या टेकड्यांच्या पार जातो. पंखांची फडफड ऐकून चैतन थरारून जातो. त्याच्या छातीतली धडधड जरा कमी होते. धुळीची वादळं असोत किंवा प्रत्येक गोष्ट वाळवून टाकणारा उष्मा असो, गगन आपल्याकडे परत येईल हे त्याला माहिती असतं. सकाळी आकाश उजळता क्षणीच चैतन वाडग्यातून मेंढ्या बाहेर काढण्यासाठी धाव घेतो. अजून त्याच्या मुठी वळलेल्याच आहेत. झोपेमुळे जडावलेल्या डोळ्यांनी तो घाईघाईने काहीतरी शोधतोय. कुठे नाहीसा झालायस तू गगन? तो विचार करतोय. लवकर घरी ये. मेंढ्यांना तिथेच सोडून एकदा डोळे चोळून तो गगनच्या पावलांचे ठसे शोधायचा प्रयत्न करतोय. अरे पण ठसे कसे सापडणार गगन? तू जर उडतच नसतास तर मी तुझ्या पाऊल खुणांचा माग काढला असता. अरे पण हो की, उडता येतं म्हणूनच तू तर त्या दुष्टाच्या तावडीतून सुटू शकलास. चैतनच्या मनात एकापाठोपाठ एक विचार येत होते. कसला दुष्ट, घाणेरडा आणि खुनशी गारुडी होता तो. ठक्क कोरड्या पडलेल्या त्या गवताळ प्रदेशात आता चैतन गगनला शोधतोय. शोधता शोधता तो आता गावाच्या काटेरी झुडप असलेल्या वेशीवर आलाय. आता तो अचानक थांबलाय आणि त्याच्या नड पाव्यावर गगनच्या ओळखीची त्याला भारून टाकणारी सुरावट वाजवतोय. अरे, एक अगदी अस्पष्ट अस्फुट आवाज कुठून तरी लांबून ऐकू आल्यासारखा वाटतोय. का भासच होतोय की काय मला? तो पुन्हा एकदा पावा वाजवतोय. यावेळी मात्र नक्कीच. दुःखाने व्याकुळ झालेला हुंकार त्याला वाळूच्या एका टेकाडा मागून अगदी स्पष्ट ऐकू आलाय. काटेरी झुडपांमध्ये घुसून त्या आवाजाच्या दिशेने धावताना त्याचा अंगरखा फाटतो. त्याच्या धोतराच्या चिंध्या होतात. हा इथे आहे पहा. ओ हो, चैतनचा आनंद गगनात मावत नाही. खरंच गगन आहे तिथे, पण पांगुळवाणा होऊन पडलेला. त्याचा पाय त्याच्यासाठी लावलेल्या सापड्यात चांगलाच फसलाय. गगन, अरे देवाची केवढी कृपा आहे की तू मुळात जिवंत आहेस. चैतन आता त्याच्या जिवलग मित्रावर ओणवा झालाय. सर्वात आधी अतिशय हळुवारपणे तो गगनला त्या सापड्यातून मोकळा करतोय. गगनचा पाय खरंच खूपच रक्तबंबाळ झालाय. काही काळजी करू नको, हा मी घेईन तुझी काळजी. आधी तुला जोहड मधून जरा पाणी आणून देतो. चैतनचा स्वर चांगलाच उत्तेजित आहे. नाही, पण तुला इकडे एकटं सोडणं तसं धोक्याचं आहे. तुला उचलून माझ्याबरोबर न्यावं हेच बरोबर आहे. एका झुडपाच्या बुंध्याचं जाड लाकूड वापरून चैतन्यने आता वेचपट्टी तयार केली. आपल्या शफो पाकोट्यातला एक तुकडा फाडून त्या वेचपट्टीचं बँडेज गगनच्या पायाला बांधलं. जोहड तर फारच लांब आहे रे, पण ही जवळची विहीर तरी अगदीच कोरडी नसावी. गगनने आता आपला बराचसा भार चैतनच्या खांद्यावर टाकलाय.
त्याला खांद्यावर घेऊन स्वतःला थोडं ढकलतच आता चैतन विहिरीजवळ पोचला. जे मातीचं भांडं विहिरीच्या काठावर पडलंय ते नेमकं गळतंय. आपलं फाटलेलं लाल पागोटं आता चैतन काढतोय. त्या पागोट्याच्या एका टोकाला एक मोठा दगड बांधून झटक्यात त्याने ते विहिरीत सोडलं. घसरायचं नाहीये आपण. विहिरीच्या काठावर आडवा होऊन पाहताना तो स्वतःला बजावतोय, कारण विहिरीला संरक्षक कठडा वगैरे काहीच नाहीये. पुन्हा वर ओढण्याआधी पागोटं पाण्याने गच्च ओलं व्हावं म्हणून तो विहिरीत चांगलंच त्याला खळबळवतो आणि मग ते वर घेतो. गगनच्या चोचीवर ते पाणी ओततो. तहानलेला माळढोक पक्षी आता पाण्यामुळे जरा सावरलाय. तो उठून उभा राहतो आणि पुन्हा खाली पडतो. शाबास गगन, चैतन आनंदाने जवळजवळ उडीच मारतो. पागोटं विहिरीत पुन्हा पुन्हा बुडवून पूर्ण तहान भागेपर्यंत त्यांनी आता भरपूर पाणी पिऊन घेतलंय. संध्याकाळपर्यंत गगनच्या अंगात टप्प्याटप्प्याने का होईना पण उडण्याची शक्ती आलीये. ते घरापर्यंत पोहोचतात. वारे पठ्ठे, खेड्यातली मुलं आनंदाने एकच गलका करतात. काकीच्या शक्तिवर्धक औषधामुळे लवकरच गगनचा पाय चांगलाच भरून येतो. चला गगन, आपल्या नेहमीच्या उद्योगाला. अरे तू नसून कसं चालेल गड्या, काय? चैतन म्हणतो आणि गगनला मेंढ्या राखण्यासाठी घेऊन जातो. ढांगा टाकत आणि उड्या मारत गगन आपल्या मेंढपाळ मित्राबरोबर चालू पडतो. पावसाळ्याच्या दिवसांमधील एक संध्याकाळ आहे. चैतनला काही अंतरावर आणखी माळढोक दिसतात. वा, आणि अरे आपला गगन काय करतोय? त्याच्या छाती खालचा पिसारा खूपच फुललाय. शेपूड दुमडली गेलीये आणि छान घुमणारा खोलवरून निघणारा आवाज आता तो काढतोय. हे म्हणजे राजस्थानमध्ये पावसाळी ढग दिसण्या इतकं दुर्मिळ आहे. माझा गगन त्या दुसऱ्या पक्ष्याला साथ घालतोय का? ह्या पक्ष्यांमध्ये जोडीदार एकमेकाला असंच बोलावून घेतात. पाहता पाहता गगनचे पंख मोठ्या राजेशाही पद्धतीने उडण्याच्या तयारीत आणि त्या नव्या मादी माळढोकाच्या दिशेने तो उडालाच की चैतनच्या पाव्याचे सूरही टिपेला पोहोचतात आणि हळूहळू हवेत विरून जातात. गोष्ट संपली. थोडीशी माहिती सांगू. जयपूर फूट हा मुख्यत्वे रबरापासून बनवलेला कृत्रिम पाय आहे. अस्थिशल्य विशारद डॉक्टर पी के सेठी यांनी शिल्पकार रामचंद्र शर्मा यांना 1968 साली हा पाय निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केलं. खाणींमध्ये होणाऱ्या स्फोटांमध्ये पाय निकामी होणाऱ्या लोकांसाठी याची निर्मिती झाली. स्थानिक कच्च्या मालाचे घटक वापरून जयपूर शहरात याची निर्मिती केली जाते. जयपूर फूट हा जलरोधक आहे. तो लवकर बनवता येतो, मापात बसू शकतो. या पायामुळे एरवी पाय निकामी झालेले लोकसुद्धा पडू शकतात, उकिडवे बसू शकतात, झाडावर चढू शकतात, दुचाकी देखील चालवू शकतात. राजस्थानमध्ये ग्रेट इंडियन बस्टार्ड या पक्ष्याला माळढोक असं नाव आहे. या पक्ष्यांची त्यांच्या मांसासाठी फार मोठ्या प्रमाणात हत्या झाली आणि शेतीमुळे त्यांच्या राहण्याच्या परिसराचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं. त्यामुळे हा पक्षी आता जवळजवळ नामशेष झाला आहे. त्याच्या डोक्याच्या वरचा भाग काळा तर मान आणि डोकं फिकट रंगाचं असतं. त्याचं मुख्य शरीर मुख्यतः काळ्या आणि तपकिरी रंगाचं असतं. पंखांची सावकाश हालचाल करत तो कमी उंचीवरून उडतो. तो कधीच हवेत तरंगत नाही. गवत, विविध बिया, नाकतोडे, बिटल किडे, उंदीर, घुशी, खारी आणि सरपटणारे प्राणी हे त्याचं खाद्य. राजस्थान मधली प्रचंड उष्णता आणि पाण्याची टंचाई यामुळे मातीच्या लहान बंधाऱ्यांमध्ये पावसाचं पाणी साठवलं जातं. या बंधाऱ्यांना तिथे जोहड म्हणतात. पावसाचं उतारावरून वाहणारं पाणी मातीचे हे अर्धवर्तुळाकार अडथळे निर्माण करून अडवतात आणि हे पाणी शेतीसाठी वापरतात. खेजडी हा वाळवंटातील वनवृक्ष अनेक प्रकारे उपयुक्त आहे. भरपूर प्रथिनांनी म्हणजे प्रोटीन्सनी युक्त असं सांगरिया हे फळ ताजंही खाता येतं किंवा शिजवून त्याची भाजीही करता येते. त्याची गळलेली पानं हे नैसर्गिक खत तर असतंच, पण या झाडाचे इतर भागही भरपूर दूध येण्यासाठी गुरांना आवर्जून दिले जातात. जोधपूरजवळ असलेल्या खेजराली
किंवा खेजडाली या खेड्याचं नाव याच वृक्षावरून पडलं आहे. गोष्ट संपली पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना, मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.